नमस्कार, जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार, प्रशासकीय कामात अनियमिततेचा आरोप, जल जीवन मिशनच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, सर्व पक्षीय पदाधिकारी एकवटले, 8 जुलैला जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन। जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार व प्रशासकीय कामांमधील अनियमिततेचा आरोप करीत जिल्हाभरामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी यासाठी सर्व पक्षीय पदाधिकारी एकवटलेले आहेत। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 8 जुलै रोजी जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। याबाबत जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस सावंतकुमार यांना शिष्टमंडळाने निवेदन सादर केले आहे। त्यात म्हटले आहे की जिल्हा परिषदेच्या विविध मागण्या विविध विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये लोकहिताच्या विविध योजना राबवण्यात येत असतात, परंतु मागील काही काळापासून योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमितता आढळून येत आहे। यासंबंधी वेळोवेळी जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक यांनी तक्रारी केल्या आहेत, परंतु जिल्हा परिषद प्रशासन त्या तक्रारीची दखल घेत नसल्याने सोमवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात येणार आहे। निवेदनावर माजी आमदार उदयसिंग पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजित पाटील, उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, काँग्रेस कार्याध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा परिषद सदस्य राया मावची, जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, शिवसेनेचे विनोद चौधरी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किरसिंग वसावे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष केसरसिंग क्षत्रिय, उपाध्यक्ष पुरुषोत्तम चव्हाण, उद्धव सेनेचे महानगर प्रमुख पंडित माळी, जिल्हा परिषद सदस्य रजनी सुरेश नाईक, पंचायत समिती सदस्य नीमा पटले, सामाजिक कार्यकर्ते वासुदेव गांगुडे आदींच्या यावर स्वाक्षऱ्या आहेत। यावर जल जीवनच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी होत नाही तोपर्यंत देयक अदा करू नये, लेखा शीर्षक 354 कामाच्या चौकशी अहवाल उच्च न्यायालयाने सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर देखील कारवाई नाही, प्रशासकीय मान्यतेच्या मूळ नकला लोकप्रतिनिधीच्या धरून वितरित ठक्कर बाबा जनसुविधेसह इतर योजनेअंतर्गत झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत। सातपुडा रेणुवासाठी नितीन सावळे, नंदुरबार। नंदुरबार जिल्हा परिषद या जिल्हा परिषदेमध्ये जे काही कामांच्या बाबतीत अनियमितता आहे, जी काही कामं झाली त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, तो कामं देताना जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी व्हावी आणि ती चौकशी 8 तारखेपर्यंत संबंधित जेवढ्या लोकांनी निवेदनावर सह्या केलेल्या आहे त्या पक्षाच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शिवची असं त्यांना आम्ही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। जिल्हा परिषद म्हटली तर मिनी मंत्रालय त्याला म्हटला जातो। समाजाच्या प्रत्येक घटकाला सर्वांगीण विकास व्हावा, प्रत्येकाला त्याच्या सोयीप्रमाणे घर मिळायला पाहिजे, त्याला रस्ते मिळायला पाहिजे, पाणी मिळायला पाहिजे, आरोग्य मिळायला पाहिजे, याच्यासाठी सरकारकडून पैसा येतो आणि त्या पैशामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल आणि त्याच्यामध्ये कामामध्ये जर अनियमितता होत असेल हा फार मोठा गुन्हा आहे। आणि आपण ही जिल्हा परिषद या आदिवासी भागाचा विकास व्हावा आणि आपण धुळ्यामधून त्याचं आपण विभाजन करून नंदुरबार जिल्हा आपण स्थापन केला, या 25 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचे सर्वांगीण विकास या झाला नाही, अजूनही मागासलेपणा या जिल्ह्याचा गेला नाही। याचं कारण असं की जी लोकं आज सत्तेवर बसलेली त्यांनी अत्यंत भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांनी घर आपली स्वतःची मालकीची जिल्हा परिषद आहे याप्रमाणे त्यांनी वागणूक दिलेली आहे। या सगळ्याच्या बाबतीत मग ते 354 काम असेल, जनजवळ मिसलचं काम असेल, ठक्कर बाप्पाचं काम असेल की इतर जे जनसुविधेचं काम असेल त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाले आहे, कामामध्ये जी अनियमितता आली त्याची सर्व चौकशी करून 8 तारखेपर्यंत शिओने अहवाल आम्हाला सादर करावा, नाहीतर आम्ही सर्व पक्षीय लोक हजारोच्या संख्येने या जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे।